आपली मुळं कधी मोठी होतात हे कळतच नाही. कितीही मोठी झाली आपली मुलं, पण ती आपल्यासाठी लहानच असतात. थँक यू. चला पप्पा, आज फादर्स डे आहे तर आज तुम्हाला मी काय देऊ गिफ्ट म्हणून? मी आता तेच बोलत होतो की तुझ्या हातचे रोजचे रुचकर पदार्थ मिळत नाहीत. काय खायची इच्छा आहे तुम्हाला? ना सोनाली, आपण दिल्लीला गेलेलो त्यावेळेला कचोरी विथ आलू की सब्जी सकाळच्या नाश्त्याला घेतलेले, तो पदार्थ तुला बनवता येईल का? तर बनव, चांगला होईल, मला आवडेल. ठीक आहे, मी बनवते, पण मला तुमची हेल्प लागणार आहे. हा, हॅलो एव्हरीवन, रुचकर मेजवानी विथ सोनाली फादर्स डे स्पेशल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज माझे पप्पा पण माझ्या बरोबर आले आहेत आणि आज आम्ही दोघं मिळून त्यांच्या फरमायशीने जी त्यांनी मला जी डिश सांगितली आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. ती म्हणजे दिल्लीची स्पेशल डिश आहे कचोरी विथ आलू की सब्जी. आज मला माझे पप्पा पण हेल्प करणार आहेत, तर आता आपण सुरू करूया. पप्पा, मला जरा टोमॅटो चॉप करून द्या ना. जरूर. आणि थोडस बारीकच फाईन करायचे चॉप. सोनाली, मी जे कटिंग करतोय हे बरोबर आहे का? एकदम परफेक्ट पप्पा, एकदम मस्त कापलेला, एकदम फाईनली चॉप. नाही नाही, परफेक्ट आहे. मला पूर्वीची आठवण झाली. हो, आपण पूर्वी आई जरा लेट झाली ऑफिस मधून यायला, मी तुला मदत करायची, मस्त कटिंग करायला. मला काही ते बाकीचं करता येत नाही रेसिपी, पण कटिंग करणारा तुला बरोबर मी हेल्प करायची. आणि पाऊस पडल्यावरती आपण भजी वगैरे तर सॉलिड केलेल्या, कांदा भजी, बटाटा भजी, भरपूर ट्रायल्स घेतलेल्या आहेत आणि खूप छान छान बनवलेला आपण. आता आम्हाला कचोरी अशी टेस्टी बनवून दे. अगदी नक्की पप्पा, एकदम मस्त बनेल. आता पप्पा, आता ते मी भाजी बनवायला घेते, तुम्ही मस्त गरम गरम कचोरी घेऊन या ना आपल्या रेग्युलर दुकानातून. बरोबर आहे, मी आताच गेलो आणि घेऊन येतो. हा, लवकरच तोपर्यंत भाजी बनवून. येस, डेफिनेटली आत्ता लगेच तयार होईल भाजी. पप्पा कचोरी घेऊन येतात ना, तोपर्यंत आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. आपल्याला आधी लागणार आहेत काही मसाले जे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहेत. त्यात मी घेतले आहे 1 टेबलस्पून धणा, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून बडीशेप आणि साधारण 8 ते 10 काळी मिरी आणि 9 ते 10 मेथीचे दाणे. हे मी ऑलरेडी जाडसर ग्राइंड करून ठेवलंय, हे असं दिसतं. आपला पॅन गरम झाला आहे, तर यात आपण घालूया 4 टेबलस्पून तेल. आपल्याला थोडीशी तरी ठेवायची आहे, त्यामुळे तेल थोडं जास्ती घालायचं आहे. आता यात जाणार आहे 1 बारीक चिरलेली मिरची आणि 1 टीस्पून आलं जे मी किसून घेतलं आहे, 2 लाल मिरच्या. आता आपल्याला हीट थोडी लो ठेवायची आहे, कारण हे मसाले आपण जे घालणार आहेत ते करपतील. आता आपण घालूया हा आपण जो मसाला वाटून ठेवलेला, तो मिक्स करूया. नेक्स्ट जाणार आहे 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1/2 टीस्पून जिरं पावडर, 1 टीस्पून धणा पावडर आणि 1 टीस्पून गरम मसाला. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. नेक्स्ट जाणार आहेत टमॅटो, हे 4 टमॅटोज आहेत बारीक चिरलेले, मिक्स करूया. आता यात मी घालणार आहे 1 टीस्पून मीठ, मिक्स करूया. आता हे झाकून आपण टमॅटो शिजू देऊया. आपले टमॅटो मस्त शिजलं आहे आणि असं बाजूला तेल पण छान सुटलं आहे. आता नेक्स्ट आपण घालणार आहोत यात बटाटा. हा क्रश केलेला बटाटा आहे, उकडवून घेतलेला आहे. हे मी साधारण 4 मोठे बटाटे घेतले आहे, मिक्स करूया. ह्यात मी थोडं आणखीन मीठ घालणार आहे, कारण आपण बटाटा घातला आहे त्याला बॅलन्स करायला आपण थोडं आणखीन मीठ घालूया. आता ह्यात आपण घालूया 2 कप पाणी, छान मिक्स करून घेऊया.
कसुरी मेथी ही मी 1 टीस्पून घेतलेली आहे. मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याला झाकण लावूया आणि 10 मिनिटं हे असं शिजून देऊया. पाहूया झालंय का. मस्त झालेलं आहे. आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालूया. ही आपली दिल्ली स्टाईल आलू सब्जी रेडी झालेली आहे. खमंग वास सुटलेला आहे. मस्त वास येतोय बापा. मग गरम कचोरी. मग परफेक्ट कॉम्बिनेशन. यार मजा आएगा. आता मी आणि पप्पा या कचोरीचा आणि आलूच्या सब्जीचा मस्त आस्वाद घेणार आहोत. आणि तुम्ही पाहत राहायचं आहे रुचकर मेजवानी विथ सोनाली. आणि आणखीन एक गोष्ट, तुम्हा सर्वांना हॅपी फादर्स डे.